नमस्कार, बॅक्स महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे. मी आहे किरण सोनावणे. आत्तापर्यंत तुम्ही बालविवाह हा प्रकार ग्रामीण भागामध्ये वंजाऱ्यांच्या तांड्यांवर, वैदू वस्तीमध्ये किंवा खोल अशा आदिवासी पाड्यांमध्ये बालविवाहाचं प्रमाण किंवा तशा प्रकारचे गुन्हे आपल्याला समजून येत होते किंवा तुम्ही वाचत होता. पण कदाचित तुम्ही असा विचार केला आहे की मुंबईलगत असणाऱ्या उद्योगनगरी म्हणून समजणाऱ्या उल्हासनगरमध्ये अशा प्रकारचा बालविवाहाचा प्रकार. मॅक्स महाराष्ट्रच्या कार्यालयाला अशा प्रकारचा बालविवाह होणार ही माहिती मिळाली आणि त्यानंतर आम्ही तातडीनं स्थानिक पोलीस स्टेशन विठ्ठलवाडीला या संदर्भात संपर्क केला आणि त्यानंतर नेमका प्रकार काय घडला यासाठी आपल्यासोबत विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात साहेब आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याकडून तो जाणून घेणार आहोत. साहेब, स्वागत आहे मॅक्स महाराष्ट्रमध्ये. काय सांगाल तुम्ही, काय प्रकार आहे? काल आम्हाला माहिती मिळाली की मोरया नगरीमध्ये एका ठिकाणी बालविवाह संपन्न होत आहे. सदर ठिकाणी आम्ही गेलो, त्या ठिकाणी पडताळणी केली तर तेव्हा लक्षात आलं की राजगुरू आणि देवकर दोन फॅमिलींमध्ये लग्न सोहळा पार पडत होता. नववधू आणि इतरांकडे आम्ही चौकशी केली तेव्हा लक्षात आलं की त्या मुलीचं वय कमी आहे, 18 वर्षापेक्षा कमी आहे. त्यावेळेस आम्ही त्यांच्याकडे कागदपत्रांची मागणी केली. जन्मतारखेबद्दल त्यावेळेस त्यांच्याकडे काही पुरावा मिळून आला नाही म्हणून आम्ही मुलीच्या शाळेमधनं दाखला प्राप्त केला. तेव्हा लक्षात आलं की सदरची मुलगी ही 13 वर्ष आणि 3 महिने वयाची आहे. म्हणून आम्ही मुलीचे आईवडील, नववराचे आईवडील आणि इतरांवर बालविवाह प्रतिबंधक कायदा 2006 अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे. काय कलम लावलेली आहे त्याच्या संदर्भामध्ये? कलम 9, 10 आणि 11 म्हणजे अल्पवयीन मुलीशी लग्न करणे, लग्न करण्यास प्रवृत्त करणे आणि प्रमोट करणे या संदर्भात तो गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आत्ता आपण कुणाकुणाला ताब्यात घेतलंय आणि मुलीचं काय? मुलगी अल्पवयीन असल्यामुळे तिच्यावर पुढे काही अन्याय अत्याचार होऊ नयेत म्हणून आम्ही तिला सध्या बालगृहामध्ये ठेवलेलं आहे. जे आरोपित इसम आहेत त्यांच्यावर पुढील कायदेशीर कारवाई आम्ही करत आहोत. चौकशी केली असता नेमकं काय आढळलं की का असा विवाह करत होता वगैरे काय करणार? चौकशीमध्ये असं आढळलेलं आहे की त्यांचं एकमेकाबद्दल अफेअर होतं आणि कुठे बाहेर जाऊन त्यांनी परत काही गैरप्रकार करू नये किंवा त्या मुलीवर इतर काही होऊ नये म्हणून ते लग्न लावून देणार होते असं त्यांचं म्हणणं आहे. या संदर्भात आधीच चौकशी करत आहोत. तुम्ही ऐकलं की एकूणच हा बालविवाहाचा प्रकार उल्हासनगरसारख्या उद्योगनगरीमध्ये घडतो आहे, तर ग्रामीण भागात या प्रकार अशा प्रकारचे किती प्रकार घडत असतील? वास्तविकता त्या ठिकाणी मॅक्स महाराष्ट्रांनी भेट दिल्या असता बौद्ध पद्धतीने हा विवाह होत होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटना लिहिलेली, राज्यघटनेने 18 वर्षापेक्षा कमी मुलीचा विवाह करू नये अशा प्रकारचा नियम आहे. असं असताना सुद्धा त्याच समाजामध्ये अशा प्रकारचं कायद्याचं उल्लंघन होताना आपल्याला दिसतंय. तुम्ही ही बातमी पाहतायत, नेमकं तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये लिहा आणि पाहत रहा नव्या युगाचा नवा मीडिया, मॅक्स महाराष्ट्र.